मराठी बिग बॉसचा 5वा सीझन सोशल मीडिया स्टार्समुळे चांगलाच गाजला आहे. काल या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. यावेळी आर्या जाधव, वैभव चव्हाण, अभिजित सावंत आणि इरिना रुडिकावा हे 4 सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यामुळे आता या चौघांवर टांगती तलवार पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान अभिजित सावंतने स्वतःसाठी स्टँड घेतला, त्यामुळे प्रेक्षक मला या घाटातून बाहेर काढण्यासाठी नक्कीच मला वाचवतील असा त्याला विश्वास आहे. तर वैभव नॉमिनेट व्हावा अशी त्याची इच्छा होती. पायात क्रॅम्प आल्यामुळे अभिजितला चालणंही कठीण झालं होतं, तरीही तो अरबाजची संगमताने वैभवला नॉमिनेट करू शकला. या दरम्यान वैभवने त्याच्या चाहत्यांना वोट करण्यासाठी विनंती केली आहे. 5वा सीझन चालू झाला आहे, पण विषय असा आहे की मी नॉमिनेट झालोय, तुम्हाला मला वाचवायचं आहे, त्यासाठी तुम्ही भरभरून वोट करा. पुढच्या आठवड्यातच काय पूर्ण सीझन मला पुढे घेऊन जा आणि टॉपला नेऊन सोडा, अशा आशयाचा त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वैभव बिग बॉसच्या घरात नसून एका वेगळ्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, त्यामुळे बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड आहे असे मत व्यक्त करण्यात येत आहे. या अगोदरही काही उदाहरणांवरून बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड वाटला जातो. वीकेंड वॉर किंवा भाऊच्या धक्क्यावर हे कलाकार जेव्हा येतात तेव्हा त्यांचा जो गेटअप असतो त्याच गेटअपवरून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत असतात. हे सदस्य बिग बॉसच्या घरातच असतात, पण मग त्यांचं डोक्यावरचे केस एकदम कट टू कट कोण कापतं असा प्रश्न साहजिकच उपस्थित केला जातो. याशिवाय मुलींचे आयब्रोजही अगदी रेखीव असतात. जर बिग बॉसच्या घरातून हे सदस्य बाहेर जात नाही, कुणाच्याही संपर्कात राहत नाहीत, तर असे बदल कसे होतात असे प्रश्न सामान्य जनतेला भिडसवताना दिसत आहेत. याबद्दल असं उत्तर देण्यात आलं की बिग बॉसच्या घरात जाण्याआधी हे सदस्य हॉटेलमध्ये ड्रेसअप करून त्यांचं शूट करून ठेवत असतात आणि त्यांचा मोबाईल मॅनेजरकडे ठेवतात. असं असेल तर ठराविक दिवशी अगदी तोच मेकअप आणि तेच दागिने यांच्याकडे कसे असतात हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. पण एक मात्र खरंय, कितीही जीव तोडून सांगा की हा स्क्रिप्टेड शो नाही, पण जाणकार प्रेक्षकांना तुम्ही फसवू शकत नाही. तर बिग बॉस मराठी या शो बद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.